ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, आपण पाहत आहात वज्रधारे न्यूज. माझं नाव आहे संकेत पाटील. गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत कालपासून तेलानं उच्चांकी अशी वाढ घेतलेली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी तुम्ही जर मार्केटमधून किंवा बाजारामधून तेल आणलं असेल, खाद्यतेल, सूर्यफूल, सोयाबीन किंवा सारखे कोणतंही असो, ते 80 ते 95 रुपयाच्या आसपास होतं. पण तेच तेल कालपासून जर आजपर्यंत तुम्ही 2 दिवसात जर आणायला गेला असाल बाजारात, तर तेच तेल 102 रुपयापासून 122 रुपयांपर्यंत वाढलेलं आहे. यामागं नक्की कारणं काय असू शकतात, यासाठी आपण आज तासगावातील प्रमुख व्यापाऱ्यांची चर्चा करणार आहोत. मात्र एवढं खरं आहे की गृहिणींच्या स्वयंपाकघरातील तडका मात्र महागलेला आहे. भारतीयांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी खाद्यतेल हे दररोजच्या जेवणातील अविभाज्य भाग आहे. आगामी काळात काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी येऊन ठेपली आहे आणि त्यातच खाद्यतेलाने यावर्षीची उच्चांकी दर पातळी गाठली आहे. देशात क्रूड ऑइल प्रमाणेच खाद्यतेलाची आयात देखील मोठ्या प्रमाणावर होते. भारत देशात अजून देखील खाद्यतेलासाठी स्वयंपूर्ण नाही. पाम, सूर्यफूल, सरकी, शेंगतेल याची आयात कमी झाल्याने हे दर वाढल्याचे काही स्थानिक तेल व्यापाऱ्यांनी सांगितले. तासगावमधील श्रद्धा ट्रेडिंग कंपनीचे मालक सतीश कोकणे म्हणतात, दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाद्यतेल थोडे उंच असते, पण यावर्षी खाद्यतेलाने वर्षातील सर्वात मोठी दरपातळी गाठली आहे आणि ही तेजी अजून कायम काही दिवस नक्कीच राहील. तर शिवानी ऑइल मिलचे मालक म्हणतात, यावर्षी अजून खाद्यतेलाच्या बिया, उदाहरणार्थ सोयाबीन, सरकी, सूर्यफूल या बाजारात येत नाहीत तोपर्यंत खाद्यतेलाचा तुटवडा जाणवणार आहे. ज्यावेळी हे कच्चे मटेरियल बाजारात उपलब्ध होईल त्यावेळी हे दर पूर्वपदावर येतील. सोयाबीन पूर्वी 85 व आत्ता 102, सूर्यफूल पूर्वी 93 तर आत्ता 120, सरकी तेल पूर्वी 85 तर आता 102, शेंगतेल पूर्वी 140 तर आता 160 रुपये असा दर आहे. विटा येथील सुप्रसिद्ध सद्गुरू हॉस्पिटल येथे नव्याने सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटलसाठी काही पद भरावयाची आहेत, तर इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा. RMO पदसंख्या 2, पात्रता MBBS, पगार 60 ते 80 हजार. RMO पदसंख्या 6, पात्रता BMS, पगार 40 ते 50 हजार. नर्सिंग पदसंख्या 2, पात्रता GNM, पगार 15 ते 18 हजार. नर्सिंग ANM, पगार 12 ते 15 हजार. स्वीपर पदसंख्या 6, पगार 8 ते 10 हजार. या पदावर काम करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क करावा. शिवराज कांबळे,